नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्क्रीट सीरीज मध्ये मीन कसा कॅल्क्युलेट करायचा हे पाहिलेला आहे। मग आज आपण डिस्क्रीट सीरीज मध्ये त्या पुढचा भाग म्हणजे मोड कसा कॅल्क्युलेट करायचा हे पाहणार आहोत। चला तर मग आपण प्रत्यक्षात उदाहरणाला सुरुवात करू। उदाहरण आहे आपल्या समोर कॅल्क्युलेट मोड बाय डिस्क्रीट सीरीज आणि आपल्या समोर दोन कॉलम दिलेले आहेत, साइज ऑफ द बॅग एंड नंबर ऑफ द पर्सन। साइज ऑफ द बॅग मध्ये घटक दिलेले आहेत 5, 8, 7, 6, 12, 18, 9, 13 and 10। नंबर ऑफ पर्सन 20, 22, 38, 11, 14, 9, 38, 47 and 28। मग आपल्याला काय करायचं आहे तर दोन टेबल बनवायचे आहेत, एक आहे ऑब्झर्वेशन टेबल आणि दुसरा ॲनालिटिकल टेबल। मग ऑब्झर्वेशन टेबलमध्ये पहिला जो कॉलम आहे, आपल्याला जो प्रश्नामध्ये घटक दिलेला असतो पहिल्या कॉलमला आपण नेहमी एक्स नाव देतो। मग आपल्याला समजण्यासाठी मी त्या कॉलमला खाली नाव मूळ नाव दिलेलं आहे, साइज ऑफ द बॅग। देन कॉलमला नाव दिलेले आहेत पुढे 1, 2, 3, 4, 5, 6। किती कॉलम करावं लागतील? 6। किती करावं लागतील? 6 कॉलम। आणि नंबर ऑफ द पर्सन, याला नंबर एक कॉलम दिलेला आहे नाव, नंबर ऑफ द पर्सन। त्यामध्ये जशा तशा संख्या लिहिलेल्या आहेत आणि यातली हायेस्ट संख्येला आपण इथं राऊंड केलेलं आहे। पहा, हायेस्ट संख्येला आपण राऊंड केलेलं आहे, कारण काय करायचं आहे आपल्याला, हायेस्ट व्हॅल्यू संख्या आपल्याला इनपुट करायच्या आहेत। कशा इनपुट करायच्या आपण पाहू। आता बघा, पहिल्या कॉलममध्ये काय करायचे, तुम्हाला फक्त एकच संख्या गोल करायची आहे जी हायेस्ट व्हॅल्यू आहे। सेकंड कॉलममध्ये संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल, तर दोन दोन संख्येचा गट पाडावा लागेल। चला मग आपण दोन दोन संख्येचा गट पाडूया, 20 आणि 22, 38 आणि 11, 14 आणि 9, 38 आणि 47। 28ला शेवटी दुसरा अंक शिल्लक नाही म्हणून आपण 28ला सोडून देतो। आपण बाकीच्या दोन दोन म्हणजे बाकीच्या संख्येचा दोन दोनचा गट तयार झालेला आहे। मग आपण कॅल्क्युलेशन करूयाचं, 20 अधिक 22, 42, देन 38 अधिक 11, 49, देन 14 प्लस 9, 23, देन 38 प्लस 47, 85। आणि काय करायचं आहे परत, यातली हायेस्ट व्हॅल्यू असणाऱ्या संख्येला आपण परत राऊंड करणार आहोत। आपण याला राऊंड केलेला आहे। पहिल्या कॉलममध्ये सुद्धा आपण काय केलं, दोनचा गट न करता सिंपल पद्धतीनं जे मोठी संख्या आहे त्याला राऊंड करून घेतलं। दुसऱ्या कॉलममध्ये दोन दोनचा गट केला आणि आपण हायेस्ट व्हॅल्यू असणाऱ्या संख्येला राऊंड केलेला आहे। आता तिसऱ्या कॉलममध्ये परत दोन दोनचे गट करू, मात्र एक संख्या सोडून। आता आपण टॉप लेवलची संख्या सोडू, 20 ही संख्या सोडून द्या। आणि नेहमी विचार करत असताना, गट पाडत असताना कुठला करायचा आहे, कॉलम नंबर एकचा विचार करायचा आहे। 20 ही संख्या सोडून द्या, आपल्याकडे आहे 22 अधिक 38, 11 अधिक 14, 9 अधिक 38, 47 अधिक 28। या पद्धतीनं खुणा केल्यानंतर तुमचं हे उत्तर चुकणार नाही, करावं लागतील। मग आपण दोन दोनचा गट, पहिली संख्या 20 सोडून द्या, 22 अधिक 38, 60, 11 अधिक 14, 25, देन 9 अधिक 38, 47, देन 47 प्लस 2, 8, 75, 75। तर आता परत यामधली हायेस्ट व्हॅल्यू असणारी संख्या सांगा कोणती आहे, बरोबर आहे 75। देन आता काय करू आपण, बघा काय केलं आपण, पहिल्या कॉलममध्ये हायेस्ट व्हॅल्यू असणारी संख्या राऊंड केली, परत दुसऱ्या कॉलममध्ये दोन दोनचे गट पाडले, ॲडिशन केलं आणि त्यातली हायेस्ट व्हॅल्यू संख्या शोधली। तिसऱ्या कॉलममध्ये टॉपचा एक घटक सोडला आणि काय केलं आपण, दोन दोनचे गट पाडून त्यातली हायेस्ट व्हॅल्यू शोधली। आता तीन तीनचा गट करू आपण, तीन तीन संख्येचा, 20 22 38
11 14 9 38 47 28 ओके चला बेरीज करा आता 20 अधिक 22 अधिक 38 किती आलं 80 परत 11 14 अधिक 9 किती आलं उत्तर 34 34 परत 38 47 28 113 मग परत आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू संख्या कुठली मिळाली 113 बघा आता 3 3 चा गट केला त्याच पद्धतीने वरचा एक अंक सोडू आणि 3 3 चा गट तयार करू वरचा 20 अंक सोडून द्या 22 38 11 14 9 38 खाली दोन संख्या शिल्लक आलेले आहेत 3 चा गट तयार होणार नाही म्हणून आपण 3 3 संख्येचा विचार करू आपण बघा पहिली काय केलेली आहे एक संख्या सोडलेली आहे 22 38 11 71 प्लस 14 9 38 61 मग यातली हायेस्ट व्हॅल्यू संख्या कोणती आहे 71 आहे आता काय करावं लागेल शेवटचं सिंपल आहे पहिला आपण 3 3 चा गट तयार केला पुन्हा एक अंक सोडला आता परत आपण एक अंक आणखी दोन अंक सोडू आता एक अंक इथं सोडला होता आता दोन सोडू 20 आणि 22 सोडून द्या गट तयार होतोय 3 चा 38 11 आणि 14 पुन्हा 38 11 आणि 14 पुन्हा तयार होतोय 9 38 आणि 47 ओके चला दोन अंक सोडून दिले 38 11 अधिक 14 63 पुन्हा 9 अधिक 38 अधिक 47 94 मग परत यातली हायेस्ट व्हॅल्यू संख्या काय मिळाली आपल्याला 94 94 मिळालेली आहे हा झाला ऑब्झर्वेशन टेबल परत रिवाइज करतो काय केलं आपण संख्या जशा तशा लिहून घेतल्या कुठल्या दोन कॉलम दिले होते आपल्याला दोन्ही कॉलम लिहून घेतले पहिल्या कॉलमला एक्स नाव दिलं दुसऱ्या कॉलमला कॉलम नंबर एक नाव दिला तसेच आपण सहा कॉलमपर्यंत उत्तर तयार करण्यासाठी सहा कॉलम तयार करतो सहा कॉलम आपण तयार केलेले आहेत पहिल्या कॉलममधली हायेस्ट संख्या राऊंड केलेली आहे दुसऱ्या कॉलममध्ये दोन दोनचे गट तिसऱ्या कॉलममध्ये एक अंक सोडून दुसरा दोन दोनचे गट तिसऱ्या कॉलममध्ये तीन तीनचे गट चौथ्या कॉलममध्ये एक अंक सोडून तीनचा गट या पद्धतीने अशा पद्धतीने आपण गट तयार केलेले आहेत आणि आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू संख्या मिळालेली आहे आता मोड म्हणजे काय व्याख्या आठवा तुम्हाला लक्षात येते की एखाद्या सिरीजमध्ये वारंवार प्रतिनिधित्व करणारी किंवा रिपीट येणारी संख्या म्हणजेच मोड असते आता वारंवार प्रतिनिधित्व करणारी संख्या कशी शोधायची आपण तर कुठल्या गटामध्ये सर्वात जास्त वेळा हे राऊंड झालेली आहेत हे लक्षात येतं आपल्याला कुठल्या गटामध्ये आता उत्तर काढत असताना कुठला विचार करायचा आपण या घटकाचा विचार करायचा एक्स कॉलमचा विचार करायचा कारण आपण राऊंड कुठून केलेला आहे कॉलम नंबर एकपासून म्हणून उत्तर काढत असताना फायनल उत्तर काढत असताना आपल्याला कॉलम नंबर एक्सचा विचार करायचा आहे या घटकांचं किती वेळा सर्वात जास्त प्रतिनिधित्व करणाऱ्या संख्या आलेल्या आहेत हे आपल्यासमोर काढायचं आहे मग आपण काय करू कॅल्सी परत घेऊ आपण आता पहा तुमच्यासमोर ऑब्झर्वेशन पद्धतीने तुम्हाला काढता येतं तुम्ही इथं दिलेल्या ज्या संख्या आहेत 5 8 7 6 12 18 19 ह्या सगळ्या संख्या इथं टेबल नंबरच्या पुढे घेऊ शकता किंवा सोपा शॉर्टकट पद्धत की यात सगळ्यात जास्त हायेस्ट येणाऱ्या 3 ते 4 संख्या तुम्ही निवडू शकता मग हायेस्ट संख्या सांगा बघा खालच्या 10 सर्वात जास्त आलं का कुठं राऊंड नाही 13 आहे का हां आहे 2 1 2 ठिकाणी आहे 9 आहे का हां आहे 1 2 ठिकाणी 18 आहे का हो आहे बरंच भाग आहे मग वरचा 6 घ्यायची गरज आहे का आहे घ्यायची गरज आहे का नाही आपण काय घेऊ 3 संख्या आपण काय करू 18 9 आणि 13 या संख्या घेऊ आपण 18 9 आणि 13 या संख्या घेऊ तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही या सगळ्या संख्या घेऊ शकता बघा आता उत्तर कसं काढू आपण की 18 या संख्येचं पहिल्या कॉलममध्ये प्रतिनिधित्व करणारी संख्या आहे का नाही 47 कुणाचं प्रतिनिधित्व करते
47 कोणाचं प्रतिनिधित्व करते कॉलम नंबर 13 चं म्हणून आपण काय करू इथं 1 ही संख्या लिहू किती वेळा प्रतिनिधित्व केलं 1 वेळा मग 18 आणि 9 चा संबंध आहे का पहिल्या कॉलम मध्ये नाही दुसऱ्या कॉलम मध्ये 85 संख्या कोणाचं प्रतिनिधित्व करते 9 आणि 13 मग 9 मध्ये 1 लिहू आपण 13 मध्ये 1 लिहू 18 ला डॅश परत 75 संख्या कोणत्या दोन संख्येचं प्रतिनिधित्व करते 13 आणि 10 आपल्याकडे फक्त 13 आहे 10 आपण घेतले नाही म्हणून 10 सोडून द्या तुम्ही घेतला असाल तर 10 मध्ये टिक करा मी इथं एकच करतो 13 ला बाकी डॅश करतोय ठीक आहे परत किती घेतले आपण संख्या 75 पर्यंत घेतले परत 113 बघा 3 कोणत्या संख्येचं प्रतिनिधित्व करते 9 13 आणि 10 ओके 9 13 आणि 10 बरोबर आहे मग 9 मध्ये एकदा परत करू आपण आणि 13 मध्ये एक करू 10 ही संख्या नसल्यामुळे आपण सोडून देऊ ओके ठीक आहे 113 झाला आता 71 ही संख्या कुठल्या तीन संख्येचं प्रतिनिधित्व करते 8 7 6 या संख्या आपण घेतलेले नाहीत म्हणून तो स्किप करू भाग आपण ठीक आहे पुढचा 71 सोडून द्या 94 किती कोणत्या तीन संख्येचा हां 18 9 आणि 13 18 9 आणि 13 मग 18 मध्ये 1 9 मध्ये 1 आणि 13 मध्ये 1 पाचव्या कॉलम मध्ये आपल्याला काहीच मिळालं नाही ओके या पद्धतीने प्रत्येक कॉलम मध्ये काय मिळालं हे आपण लिहून घेतलेला आहे ठीक आहे ओके आता काय करू आपण याची काउंटिंग करू 18 किती वेळा आलेलं 18 किती वेळा आलेला आहे फक्त एक वेळा A1 9 किती वेळा आलेला आहे 3 वेळा आणि 13 किती वेळा आलेला आहे 5 वेळा एकूण 5 वेळा ठीक आहे मग आपल्याला फायनल उत्तर काय लिहायचं आहे बाय ॲनालिटिकल टेबल वी कॅन ऑब्झर्व 13th कोणती संख्या 13th इज द टाइम रिप्रेझेंटेटिव्ह बघा काय केलं आहे रिप्रेझेंट टाइम किती वेळा केलेला आहे 5 वेळाला केलेला आहे कोणती संख्या 13 संख्या म्हणून झेड इज इक्वल टू आपलं काय येईल उत्तर 13 मग आपल्याला शेवटी उत्तर काय लिहावं लागतं झेड म्हणजे काय मोड तर मोड बरोबर काय आहे 13 काय आहे साईज ऑफ द बॅग आहे या पद्धतीने या प्रश्नाचा सराव करा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आणखी एक प्रश्नाचा सराव घेऊ म्हणजेच आणखी एक गणिताचा सराव घेऊ आणि नंतर पुढच्या भागाकडे वळू तोपर्यंत धन्यवाद